तीन लाखांच्या कर्जापोटी अठरा लाखांची वसुली करून पुन्हा दहा लाख रुपये येणं बाकी आहे असं दरडावत मारहाण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि खाजगी सावकार बाल्या उर्फ प्रशांत अर्जुन मिसाळ याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली त्याची न्यायालयन कोठडीत रवानगी झाली असून प्रशांत मिसाळच्या पठाणी व्याजातून अनेकांची घरं उद्ध्वस्त झाल्याची चर्चा आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या हनुमान कॉलनीत राहणाऱ्या लखन श्रीचंद चुगानी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये बाल्या उर्फ प्रशांत अर्जुन मिसाळ याच्याकडून तीन लाख रुपये कर्ज घेतलं या कर्जाच्या व्याजापोटी चुगानी यांनी वीस टक्के व्याजदरानं आजवर अठरा लाख रुपये परत केले आहेत पण अजूनही दहा लाख रुपये येणं बाकी आहे असं सांगून प्रशांत मिसानं चुगानी यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती तसंच यांच्याकडून जबरदस्तीनं रोख पंचवीस हजार रुपये आणि सोन्याची चेन काढून घेतली त्यानंतर बँक ऑफ बडोदाचे पाच कोरे चेक सही करून घेतले शिवाय लखन यांचे भाऊ जयकिशन चुगानी यांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती अखेर चुगानी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात बाल्या उर्फ प्रशांत मिसाळ विरोधात तक्रार दिली बाल्या उर्फ प्रशांत मिसाळ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत राजकीय वरधस्त असल्यानं त्यांचं गुन्हेगारी वर्तुळात प्रस्थ वाढलं आहे आताही तक्रार मागं घेण्यासाठी चुगानी परिवारावर दबाव तंत्राचा वापर होत असल्याची चर्चा आहे